नमस्कार, मी तुकाराम मोरे, परळी नाही तालुका शाहवाडी। शिवपावन अनुभव यात्रेमध्ये मला सहभागी करून घेतलं त्याबद्दल सर्व टीमचं, त्याचबरोबर सातवीमधील डॉक्टर संतोष निकम सर, त्याचबरोबर शैक्षणिक व्यासपीठचे विनायक हिरवे सर यांचं मी आभार मानेन। त्यांच्यामुळे मला या मोहिमेमध्ये सहभागी होता आलं। तर या मोहिमेचा अनुभव खूप असा आल्हाददायक होता आणि खूप दिवसापासून माझी इच्छा होती की या पन्हाळा ते पावनखिंड हा शिवरायांनी आणि बाजीप्रभू देशपांडे असतील, बांधल सैनिक असतील, यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही वाट आपल्या पायाखालून जावी आणि आपणही अशा प्रकारच्या ट्रेकमध्ये सहभागी व्हावं अशी खूप दिवसापासूनची इच्छा होती, परंतु योग जुळवून येत नव्हता आणि या माध्यमातून मला या ठिकाणी सहभागी होता आलं। सह्याद्रीचा जो निखळ जो आस्वाद आहे, जे खळखळणारे ओढे, जंगल आणि सह्याद्री काय आहे हे अनुभवायला मला मिळालं। बऱ्याच वेळा मी सह्याद्रीबाबतच्या अभ्यास पुस्तकांमधून केला होता, तर सह्याद्री हा वाचण्याची गोष्ट नाही तर ती अनुभवण्याची गोष्ट आहे, ही गोष्ट मला या ठिकाणी कळाली। त्याचबरोबर डॉक्टर संतोष निकम सर यांचं नियोजन खूप असं उत्कृष्ट होतं आणि संपूर्ण या शिवपावन अनुभव यात्रेची जी टीम आहे, जेवण बनवण्याची टीम असेल, नाश्ता असेल आणि निवासाची व्यवस्था असेल, तर सर्व व्यवस्था अतिशय उत्तमरित्या होती। जेवणाची नाश्त्याची व्यवस्था अतिशय उत्तम असल्यामुळं चालताना कोणालाही कोणताही त्रास झाला नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर्व वयोगटातील लोक या मावळे या मोहिमेमध्ये सहभागी होते। 12 वर्षापासून ते 82 वर्षापर्यंतचे आजोबा या मोहिमेमध्ये सहभागी होते, त्यांचा सहवास लाभला आणि चालण्याचा आपण किती चालू शकतो, आपली क्षमता काय आहे, ती मला या ठिकाणी या मोहिमेमधून समजली। आणि शेवटी समारोपाला भातथळी मंदिरामध्ये डॉक्टर साहेब बोलले की आपण पुढच्या वेळी 2 मुक्कामांचा हा आपण ट्रेक करूया। तर मला या ठिकाणी एवढंच सांगायची इच्छा आहे किंवा हा माझं मत आहे की 2 मुक्कामांची जर ट्रेक असेल तर आपण जो केला त्याच्यामध्ये कोणताही बदल नको। पहिला मुक्काम हा माळेवाडीतच व्हावा, 32 किलोमीटरचा पहिला ट्रेक असावा। दुसरा ट्रेक हा 20 किलोमीटरचा पावनखिंडपर्यंत डायरेक्ट असावा आणि जो दुसरा मुक्काम आहे तो भातथळी, म्हणजे ज्या ठिकाणी आपण जेवण केलं शेवट समारोपाचं, त्या ठिकाणी आपला दुसरा मुक्काम होईल आणि सकाळी उठल्यानंतर नाश्ता होईल आणि विशाळगड दर्शन, खूप महत्वाची बाब मी या ठिकाणी सांगू इच्छितो, विशाळगड दर्शन हे खूप महत्वाचं आहे या शिवप्रेमींसाठी, या पदभ्रमंती मोहिमेमध्ये सहभागी होणाऱ्या गडप्रेमींसाठी, गडकोट संवर्धन मोहिमांसाठी विशाळगड दर्शन करणं खूप गरजेचं आहे। कारण का आपण साधा विचार करतो की विशाळगडावर काय आहे, विशाळगडावर कशाला जायचं आहे, विशाळगडावर अस्वच्छता आहे, तिथे काही एवढं विशेष नाही आहे असं म्हणून आपले शिवप्रेमी असतील, त्याचबरोबर गडकोट संवर्धन मोहिमेचे धारकरी असतील, ते पन्हाळ्यावरून पावनखिंडपर्यंत येतात, तिथे थांबतात, तिथून परत जातात, त्याच्यामुळे विशाळगडाकडे खूप दुर्लक्ष झालेलं आहे। आणि मग विशाळगडावर काही उपद्रव करणारे जे लोक असतील त्यांची संख्या वाढलेली आहे, तिथं अस्वच्छता करणाऱ्या लोकांची संख्या वाढलेली आहे आणि विशाळगडावरची अस्वच्छता अशी वाढलेली आहे, त्याला कारणीभूत आपणच आहोत असं मी समजतो। म्हणून प्रत्येक वेळी आपण ज्यावेळी पावनखिंडला भेट देतो त्यावेळी विशाळगडाला भेट देणं ही आवर्जून गरजेचं आहे। ज्यावेळी पावनखिंडीला पर्यटक भेट द्यावे लागले, शिवप्रेमी भेट द्यायला लागले, त्यावेळी पावनखिंडीचा विकास झाला। त्या ठिकाणी आपण जो मंडप पाहिला तो गेल्या वर्षी बांधलेला आहे, त्याचबरोबर जो बुरुज आहे, ज्या पायऱ्या आहेत, हे सगळं बांधकाम हे अलीकडच्या 10 वर्षांच्या कालावधीमध्ये झालेलं आहे। त्याच्या आधी विशाळ पावनखिंड पूर्णपणे दुर्लक्षित होती, तिकडे कोणी जात नव्हतं, साधी खिंड त्या ठिकाणी स्मारक छोटंसं ते आहे, झेंडे वगैरे लावलेले आहेत, ढाल आहे, ते छोटंसं स्मारकच तेवढं होतं, बाकी काही नव्हतं। ज्यावेळी शिवप्रेमी लोक या पावनखिंडीकडे यायला लागले त्यावेळी ती प्रसिद्धीस आली आणि त्या ठिकाणी वेगवेगळे शिवप्रेमी असतील, त्याचबरोबर सरकारनं त्या ठिकाणी लक्ष घालून त्याचा विकास केलेला आहे। मग त्याच पद्धतीनं विशाळगडावर सुद्धा आपण जायला पाहिजे, तिथली संख्या वाढायला पाहिजे, तिथं भेट देणाऱ्या लोकांची संख्या वाढायला पाहिजे आणि अशा दृष्टिकोनातून विशाळगड सुद्धा आपल्याला प्रकाश झोतामध्ये आणायचं आहे। विशाळगडावरती काही बुरुज ढासळत आहेत, काही मंदिर आहेत, विठ्ठलाचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे, त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे बाजीप्रभू देशपांडे असतील, फुलाजीप्रभू देशपांडे असतील, यांच्या समाधी आहेत, त्यांचा विकास कधी होणार? आपण जर विशाळगडाकडे असं जायचं टाळलं की तिथं अस्वच्छता आहे किंवा तिथं काही नाही म्हणून, तर त्यांचा विकास कसा होणार? आपण तिथं गेलो पाहिजे, ते प्रकाश झोतामध्ये आणले पाहिजेत। त्याचबरोबर विशाळगडावर चंद्राकृती विहीर आहे,
खूप सुंदर असं विहिरीचं बांधकाम त्या ठिकाणी शिवकालीन विहिरी बांधले बांधकाम आहे ते आपल्याला बघायला भेटेल. त्याचबरोबर विशाळगडावरती जो राजदरबार आहे राजदरबार जो भरतो त्याचे अवशेष आहेत, म्हणजे अर्धव भिंत अर्धवट पडलेले आहेत, छत नाही. परंतु या ठिकाणी शिवाजी महाराजांचा दरबार भरत असावा किंवा भरत असेल अशी रचना त्या ठिकाणी विशाळगडावर आपल्याला पाहायला मिळते आणि ती आपण आवर्जून पाहिली पाहिजे. आणि विशाळगडावर आपले जे शिवप्रेमी आहेत शिवविचारांचे पायिक आहेत त्यांनी विशाळगडावर वारंवार भेट दिली पाहिजे. विशाळगडावरती शिवप्रेमींची गर्दी वाढली पाहिजे, त्याचवेळी विशाळगड स्वच्छ होईल, विशाळगड सुंदर होईल आणि विशाळगडाकडे पर्यटक आकर्षित होतील आणि त्याचा विकास होईल, हेच मला या माध्यमातून सांगायचं आहे. धन्यवाद. पुढच्या वेळी विशाळगड हा आपल्या पदभ्रमंती मोहिमेचा भाग व्हावा एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.